बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधून विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं बाळासाहेबांच्या तैलचित्रांच्या आडून शिंदे गटाने राजकीय कुरघोडी केल्या असे आरोप एका बाजूने झाले तर दुसऱ्या बाजूने तुम्ही अडीच वर्ष सत्तेत होतात सत्तेत असूनही उद्धव ठाकरेंना जे शक्य झालं नाही ते शिंदेनी केल्याचे दावे करण्यात आले आता या तैलचित्राच्या निमित्तानं होणारे आरोप प्रत्यारोप आणि राजकारण आपल्याला काही नवीन नाहीये पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का विधी मंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये अशी चित्र का लावली जातात कुणाची लावली जातात आणि त्याची प्रोसिजर नेमकी कशी असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती तैलचित्र नेमकी कुठे लावली जातात सोबतच महाराष्ट्राच्या विधीमंडळात कोणकोणत्या महापुरुषांची तैलचित्र आहेत पाहूया या, या व्हिडिओमधून तर या व्हिडिओ मधला सर्वात पहिला मुद्दा म्हणजे तैलचित्र कुठे लावली जातात आपण जे बाहेरून विधिमंडळाचा फोटो पाहतो या इमारतीमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे हॉल किंवा सभागृह असतात यातलं वरिष्ठ सभागृह असतं विधान परिषद आणि कनिष्ठ सभागृह असतं विधानसभा अधिवेशन जेव्हा पार पडतं तेव्हा याच सभागृहामध्ये पार पडत असतं चटकन ओळखता येण्यासारखी खून म्हणजे विधानसभेत खाली जे मॅट असतं ते हिरव्या रंगाचं असतं आणि विधान परिषदेत जे मॅट असतं ते लाल रंगाचं असतं अशीच रचना राज्यसभा आणि लोकसभेसाठी देखील आहे तर हे दोन सभागृह सोडून अजून एक सभागृह असतं त्याला म्हणतात सेंट्रल हॉल विधिमंडळाचा शब्द आपण वापरतो तेव्हा विधानसभा आणि विधान, विधान परिषद या दोन्ही सभागृहांचा उल्लेख करत असतो जेव्हा जेव्हा या दोन्ही सभागृहांना एकत्र यायचं असतं तेव्हा सेंट्रल हॉलचा वापर केला जातो यालाच मराठीत मध्यवर्ती सभागृह म्हणतात सेंट्रल हॉलमध्ये एखादा महत्वाचा कार्यक्रम असेल दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन असेल आणि राज्यपालांचं अभिभाषण असेल असं सगळं पार पडत असत मध्यंतरी राजाराम बापू पाटील यांच्या जन्मशताब्दीचा जो कार्यक्रम पार पडला होता तो याच मध्यवर्ती सभागृहात पार पडला होता तसंच जीएसटीच्या संदर्भात लोकसभा आणि राज्यसभेला जेव्हा संयुक्त अधिवेशन घेण्याची वेळ आली होती तेव्हा ती देखील याच सभागृहात पार पडलं होतं अर्थात दोन्ही विधिमंडळाचं कॉमन सभागृह म्हणून मध्यवर्ती सभागृहाकडे पाहिलं जातं आणि तैलचित्र लावण्याची जी परंपरा आहे ती याच मध्यवर्ती सभागृहात आहे आज जे बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र लावण्यात आलंय ते देखील याच मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आलेलं आहे पण ही नेमकी ही परंपरा आली कशी आणि याची प्रोसिजर काय असते हे समजून घेण्यासाठी आम्ही विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांच्याशी संपर्क केला बोलबिडू सोबत बोलताना कळसे असे म्हणाले की विधानसभेच्या सभागृहात तैलचित्र लावण्याबाबतचे लिखित नियम किंवा अशी प्रक्रिया नाहीये पण हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या धर्तीवर आपली पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे आणि त्यात संसदीय प्रथा परंपरा अशा पडलेल्या आहेत की माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष विधानपरिषद सभापती उपसभापती गटनेते हे सर्वजण मिळून सर्व संमतीने एका महापुरुषाचं तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतात मान्यवर चित्रकारांकडून ते चित्र बनवून घेण्यात येतं या चित्राची पाहणी करून तैलचित्र लावण्याचा दिवस ठरवला जातो यातही अशी प्रथा आहे की महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी हे चित्र लावण्याला प्राधान्य दिलं जातं अशी माहिती अनंत कळसे यांनी दिली आहे आणि याच पद्धतीला अनुसरून बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात आलंय आता पाहूया बाळासाहेबांच्या तैलचित्राबाबत सर्वात पहिल्यांदा कुणी मागणी केली होती शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच झालेल्या पहिल्याच अधिवेशनात म्हणजे दोन हजार बावीसच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र सेंट्रल हॉलमध्ये बसवण्याबाबतची मागणी केली होती अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात बाळासाहेबांच्या तैलचित्राला मान्यता देण्याचं जाहीर करण्यात आलं यानंतर प्रसिद्ध चित्रकार चंद्रकला कदम यांच्याकडून बाळासाहेबांचं तैलचित्र तयार करून घेण्यात आलं सरकारकडून सूचना मिळाल्यानंतर हे दीड महिन्यात पूर्ण करण्यात आलं आता पाहूया महाराष्ट्राच्या मध्यवर्ती सभागृहात कोणकोणत्या महापुरुषांचे फोटो लावण्यात आलेले आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजामाता महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक अहिल्याबाई होळकर पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यशवंतराव चव्हाण दादासाहेब मालवणकर एस एम जोशी स्वामी रामानंद तीर्थ झाशीची राणी या महापुरुषांची तैलचित्र महाराष्ट्राच्या विधीमंडळात लावण्यात आलेली आहे आता हे सगळं अगदी गोडी गुलाबीत चांगल्याने होतं का तर नाही कधी कधी तैलचित्र लावण्यावरून चाल ढकल करणं ज्या महापुरुषांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे त्यावरून सत्ताधारी पक्षाचे मतभेद असणं अशा गोष्टी अनेकदा होताना दिसतात त्या इतर राज्यात होतात संसदेच्या बाबतीत होतात तशाच त्या महाराष्ट्रात देखील झालेल्या आहेत इतिहासातला असा एक प्रसंग सांगायचा सा झाला तर जेव्हा मुंबई राज्य होतं तेव्हा म्हणजे एकोणीशे एकोणसाठ साली मुंबई विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र असावं अशी मागणी करण्यात आली होती पण तेव्हाच्या सरकारने या गोष्टीचा पाठपुरावा केला नव्हता तेव्हा तत्कालीन आमदार एस एल कांबळे एस एस बंदिसोडे आणि राम पवार यांनी तसा ठराव विधानसभेत आणला यावरून बाबासाहेबांचं तैलचित्र हे सेंट्रल हॉलमध्ये न लावता लॉबीमध्ये लावण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती पण या गोष्टीला विरोध करत सेंट्रल हॉलमध्येच बाबासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं आता देखील बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण घडून येत आहे पण यासोबतच मुद्दा आहे तो म्हणजे बेसिक गोष्टी समजून घेणं या व्हिडिओतून तुम्हाला समजलं असेल की सेंट्रल हॉलमध्ये कोणकोणत्या महापुरुषांचे फोटो आहेत ते नेमके कुठे लावले गेलेत अशाच माहितीसाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका